प्रतिष्ठेचं आहे। महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि त्या पदावर कोणाला बसवावं हे जर भान गृहमंत्र्यांना नसेल तर ते गृहमंत्री गृहमंत्र्यांना प्रशासन कळत नाही, राज्यव्यवस्था कळत नाही आणि नैतिकता कळत नाही। आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत, उशीर का होईना त्यांनी शाणपणाचा निर्णय घेतला। पण फक्त आता आम्हाला चिंता एवढीच आहे, जसं आपण म्हणतो पंत गेले आणि राव चढले, जे राव चढलेले आहेत त्यांनी निदान पावलं जपून टाकावीत आणि संघाचा अजेंडा राबवू नये, भाजपचा अजेंडा राबवू नये निवडणूक काळात, याची काळजी घ्या। राऊतसाहेब, भाजपचे नेते असा आरोप करतात की हरियाणाचा निकाल लागतो तेव्हा निवडणूक आयोगावर महाविकास आघाडी आणि इंडियाचे नेते टीका करतात आणि जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो किंवा निर्णय होतो तेव्हा ते निवडणूक आयोगाचं कौतुक करतात। बघा, काही गोष्टी निवडणूक आयोगाला कराव्याच लागतात आपण तटस्थ आहोत वगैरे दाखवण्यासाठी। झारखंडच्या पोलीस महासंचालकांची बदली होते तत्काळ तिकडल्या विरोधी पक्षाने तक्रार केल्यावर, कारण झारखंडमध्ये भाजपा सत्तेवर नाही, झारखंडमध्ये बीजेपी सत्तेवर नाही, हेमंत सोरेन त्यांची सत्ता आहे, काँग्रेसची सत्ता आहे, तिथे विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष आहे। तिकडे तक्रार केल्यावर 24 तासांमध्ये तिकडल्या पोलीस महासंचालक बदलला जातो आणि गेले 4 महिने आम्ही तक्रार करतो आहोत रश्मी शुक्लांची, त्यांच्यावर कारवाई होत नाही। याच्याकडे ह्याविषयी काही भाष्य शहाण्या अतिशहाण्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे आहे का? पण आता फेअर अँड फ्री इलेक्शन या वातावरणात होतील अशी महाविकास आघाडीला खात्री वाटते का? अजून पूर्ण खात्री वाटत नाही। ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्या पैशाच्या गाड्या आजही सोडल्या जात आहेत, अधिकृत सरकारी गाड्यातून पैशाचं वाटप आणि पोचवणं सुरू आहे आणि विरोधकांच्या गाड्यांवरती किंवा घरांवरती धाडी घातल्या जात आहेत, रस्त्यावर सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो, महिलांच्या पर्स उघडून तपासल्या जात आहेत आणि निवडणूक आयोगाचे जे ऑब्झर्वर्स आलेले आहेत ते मूक गळून बसलेले आहेत, पोलीस यंत्रणा ठप्प आहे, त्याच्यामुळे निवडणुका निष्पक्षपाती होत आहेत याकडे कसं लक्ष देणार? दुसरा असा आहे की सगळ्यात मोठा जो बखेडा आहे तो ईव्हीएमचा आहे ना। अमेरिकेचा सारख्या महासत्तेची आज निवडणूक होते आहे, आज अमेरिकेसारख्या महासत्तेची निवडणूक होते आहे आणि तेथील जनता ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घेते, मतदान करते, लक्षात घ्या। ज्यांची माणसं चंद्रावरती उतरलेली आहेत, जे विज्ञानात आणि ज्ञानात सगळ्यात पुढे आहेत, संशोधनामध्ये पुढे आहेत, आधुनिकतेमध्ये पुढे आहेत, ते सुद्धा त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज त्यांच्याकडे होते आहे, ट्रम्प आणि कमला हॅरिसची, आणि त्या देशाची जनता मतपत्रिकेवरती आपला अध्यक्ष निवडते हे राज्याच्या आमच्या निवडणूक आयोगाला जर कळत नसेल तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि विचारसरणीवरती प्रश्नचिन्ह कायम निर्माण होईल। माघार घेतल्यानंतर जो भव्याचा फॉर्म्युला समोर येतो त्यामध्ये आणखी काही संभ्रम असतात बघा, तुम्ही फॉर्म्युल्यावर बोलू नका, कोणत्या फॉर्म्युला नाही। बरं, काल काही लोकांनी माघार घेतली, काहींनी घेतली नाही, बस हे सत्य नक्की करणार। सुरुवात झाली कारवाईला, आमच्याकडून कारवाईला सुरुवात झालेली आहे। रुपेश म्हात्रेंनी अर्ज मागे घेतला तरी कारवाई झाली असं म्हटलं जातं की त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या? नक्कीच त्यांनी मागे घेतली, पण मागे घेण्याआधी त्यांनी जी वक्तव्य केली, त्यांनी जी भाषणं केली, ती भाषणं कोणत्याही पक्षसृष्टीत बसत नाही। अनेकांना, माझ्या बाजूला गौतम चाबुकस्वार आहेत, आमदार आहेत ते, होते पिंपरी चिंचवड भागातले आमचे महत्वाचे नेते आहेत, पिंपरीतून निवडणूक लढायला अशी त्यांची इच्छा होती, आम्ही प्रयत्न केले, आम्हाला जागा सुटली नाही, आज ते माझ्या बाजूला उभे आहेत आणि महाविकास आघाडीचं काम आम्ही जोमाने करू असं सांगण्यासाठी इथे आलेले आहेत, याला मी पक्षशिस्त मानतो। त्यांची इच्छा होती, त्यांचा हक्क होता, ते निवडून येणार होते। राऊतसाहेब, राज ठाकरे काल भाषणात असं म्हणाले शिवसेना
हा ना शिंदेंची प्रॉपर्टी आहे ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांचंच अपत्य आहे. आम्ही काय म्हणत होतो इतके दिवस, आम्ही काय वेगळं सांगत होतो का? बाळासाहेब ठाकरेंचीच प्रॉपर्टी आहे किंवा शरद पवार साहेबांचीच प्रॉपर्टी आहे. शरद पवार साहेबांच्या हयातीत ती अजित पवारला देणार निवडणूक आयोग कोण? आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी प्रॉपर्टी आहे, जनता, शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाण, ती एकनाथ शिंदेच्या घशात घालणारे मोदी शहा कोण? हाच तर आमचा सवाल. आणि त्याच मोदी शहाची तळी आज आमचे राज ठाकरे उचलत आहेत. मुळात त्यांचा हल्ला मोदी शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, त्यांनी सभागृहात काय चाललंय ते पाहावं, मुख्य मैदानात. हे बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी एकनाथ शिंदेला परस्पर दिली, म्हणजे जसं मुंबई पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना दिली आहेर म्हणून, बरोबर ना, त्या काळात 16व्या शतकात. त्या पद्धतीनं मोदी आणि शहांनी या दोन व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आहेर म्हणून ती काय त्यांच्या घरात निर्माण झाली होती का शिवसेना मोदी शहांच्या, ती शिंदेना दिली. राज ठाकरेंनी ह्याच्यावर बोलायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंची ती प्रॉपर्टी आहे सांगायची गरज नाही, त्यासाठी राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही. शिवसेना कोणाची, राज ठाकरे कोणाची, या राज्याच्या देशाच्या जनतेला माहिती आहे. आज तुम्ही ज्यांचा प्रचार करता आहात किंवा आज तुम्ही ज्यांना आपले नेते मानता, फडणवीस, कोणते, अमित शाह आणि कोण प्रधानमंत्री मोदीजी, त्यांनी ही बाळासाहेब ठाकरेंची किंवा महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेला दिलेली आहे. त्या भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आपण महाराष्ट्रात करायला निघालेला आहात, यासारखं पाप नाही. आणि बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाही. पण राऊसाहेब ते असं म्हणतायत, ना शिंदेची प्रॉपर्टी आहे ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे. त्यांना काय आम्ही ट्रायब्युनल नेमलंय का की तुम्ही निर्णय घ्या म्हणून? हे खरं आहे ना, ही शिंदेची प्रॉपर्टी नाही, पण ती प्रॉपर्टी मोदी आणि शहांची नव्हती ना. ज्या मोदी शहांचे तुम्ही आज पालख्या वाहताय, ही प्रॉपर्टी बाळासाहेब ठाकरेंची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ती उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केली, म्हणजे महाराष्ट्राची ही सगळी यंत्रणा. शरद पवार हयात असतानाच ती प्रॉपर्टी मोदी शहांनी अजित पवारांना दिली. ही काय मोदी शहांची प्रॉपर्टी नव्हती ना. राज ठाकरे मूळ मुद्दा सोडून बोलतायत. राज ठाकरे आणखी असंही म्हणाले, ते काय बोलतात त्याच्यावर महाराष्ट्र चालत नाही. ते मुद्दे, ते मुद्दा सोडून बोलतायत. आणि त्यांचा मुद्दा काय आहे, तो मुद्दा इतकाच आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे, जो महाराष्ट्राचा शत्रू आहे. थोडस बाजूला, म्हणजे माहीम मध्ये जे घडलं त्याच्यानंतर शिंदेला बाजूला करत भाजप सोबत जाण्याची रणनीती राज ठाकरेंची दिसते. मला काय करायचं त्याच्याशी, आम्हाला काय त्याच्याशी पडले, त्यांची रणनीती, त्यांचं राजकारण आहे. नाही पण माहीम मध्ये तिरंगी लढत आता शिक्कामोर्तब झालेला आहे. माहीम एक लक्षात घ्या, दादर माहीम प्रभादेवी या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत हे मी काली म्हणालो 15 ते 20 हजार मताने विजयी होत आहेत. उत्तर गोलापूरमध्ये काँग्रेसने त्याच्यावरती मला काही बोलायचं नाही, कारण हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे आणि मला जी गोष्ट माहित नाही त्याच्यावर मी बोलणार. मी स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये 7 दिवस भांडलेलो आहे. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेनं 7 वेळा जिंकली. पण मग का ती 7 वेळा जिंकली? मागच्या 2019 अपघाताने आम्ही हरलो. पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की पोटनिवडणुकीमध्ये आम्ही आपल्याला पाठिंबा देतोय पण नंतर निवडणुकीची जागा आम्हाला द्या. पण काँग्रेसने ती आम्हाला जागा सोडली नाही, हे दुर्दैव आहे. आज त्या जागेमध्ये गोंधळ निर्माण झालाय. पण ती जागा आम्ही 6 ते 7 वेळा शिवसेनेनं अगदी देसाई काळोखे, सुरेश काळोखे, साळोखे, त्यानंतर राजेश क्षीरसागर, सुरेश साळोखे, बरोबर ना,
राजेश आम्ही सातत्याने जागा जिंकली. पण राऊतसाहेब आता जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिलाय, शिवसेना युबीटीचा पण पाठिंबा त्यांना आहे का? आम्ही महाविकास आघाडीचे खंदे समर्थक आहोत. महाविकास आघाडीला तडा जाईल असं आम्ही काही करणार नाही. महाविकास आघाडीचे जागा वाटपामध्ये फक्त शिवसेना ठाकरे घेताना भरलेले जे युनिफॉर्म आहेत तेच केवळ माघार. आम्ही प्रामाणिक आहोत कायम. आम्ही आम्ही आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये आम्ही कायम प्रामाणिकपणे काम करतो. आमच्यावरती अन्याय झाला हे आम्हाला दिसत असलं तरी सुद्धा आम्ही आमचा प्रामाणिकपणा सोडत नाही. तसं असतं तर गौतम चाबूकसार सुद्धा अर्ज भरत होते. आम्ही समजवतो लोकांना आणि आमचे लोक समजदार आहेत. इतरांनी तो समजदारपणा दाखवावा एवढीच आमची अपेक्षा असते. रात्री हॉटेलच्या बाहेर दिसत असं सामाजिक कार्यकर्ते समोर तक्रारी करा, तक्रारी करा, बोला आपके आपके बात. रश्मि शुक्ला जो डीजीपी है उनका तबादला करने का जो ऑर्डर दे दिया गया है इमीडिएट पे, उसके लगातार घूम का मामला है, उनके ऊपर आरोप लगाया. उनको पुलिस महासंचालक यानी डीजी बनाना एक अपराध, जो अपराध देवेंद्र फडणवीस जी ने किया गृहमंत्री होने के बाद. गैरकानूनी तरीके से उनको अपॉइंट किया गया. जो व्यक्ति निलंबित थी, जिस व्यक्ति ने अपने पद पर रहते हुए भाजपा विरोधियों के फोन टैप किए, जो विधायक थे उस वक्त 2019 में चुनकर आए थे, उनको धमकाया, डराया, उनके खिलाफ अपराध लगाए और उनको सस्पेंड किया, वो जेल में जाने वाली थी. सत्ता बदलने के बाद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ने पहला काम किया वो रश्मि शुक्ला को उसके ऊपर से सभी मुकदमे हटा दिए और उनको राज्य का पुलिस महासंचालक बना दिया. ये बहुत बड़ा अपराध है और पूरा बीजेपी का एजेंडा ये महिला चला रही थी. उनका जो पुलिस महासंचालक का कार्यालय था वो बीजेपी का कार्यालय बन गया था. वहाँ जो अपोजिशन की कार्यकर्ता है, नेता है, उनकी बात कभी सुनी नहीं गई. ऐसे व्यक्ति के बारे में हम बार बार हमारी शिकायत चुनाव आयोग के पास लेके गए, लेकिन चुनाव आयोग को लगा अगर हमने उनको तबादला नहीं किया तो हमारी बची खुची इज्जत भी चली जाएगी, इसलिए उनकी तबादला कर दिया है. नहीं नहीं, हम अभी भी नहीं करते. जिस तरह से देश में संवैधानिक पदों पर बैठे हुए व्यक्ति को बीजेपी ने अपने कब्जे में लिया है, लेकिन हम कोशिश करेंगे हमारी तरफ से कि हम नियम और कानून का पालन करेंगे और जो लोग उनके हाथ में ये सब सूत्र है उनको भी हम काम को लगाएंगे. देखिए आज अमेरिका में चुनाव हो रहा है, वो बैलेट पेपर पर हो रहा है. अमेरिका जैसा देश आज बैलेट पेपर पर उनकी जनता अपना राष्ट्र अध्यक्ष चुन रहा है, लेकिन हिंदुस्तान में ईवीएम के ऊपर आज भी लोगों के मन में संदेह है. तो कैसे आप निष्पक्ष चुनाव की बात कर सकते हो? चलो थैंक यू. आपको मालूम है क्या, महाराष्ट्र बहुत बड़ा है और 288 क्षेत्र महाराष्ट्र में, और बहुत से ऐसे क्षेत्र है जहां लोगों ने नामांकन पीछे नहीं लिए और रखे है. आप एक ही दादर माहिम करते हो. दादर माहिम चुनाव क्षेत्र में शिवसेना का उम्मीदवार जो है महेश सावंत वो जीतने वाला है. क्या करेंगे, दुनिया बड़ी तो क्या करेंगे हम. वो उनका पर्सनल मामला है, घर का मामला है, बेटे का मामला है. हिंदी में जानना चाहेंगे कि राज ठाकरे ने कल अपने भाषण में कहा शिवसेना और धनुष बाण ये किसी की निजी प्रॉपर्टी, खासकर शिंदे और उद्धव ठाकरे की प्रॉपर्टी नहीं, तो ये बाला साहब की है. हाँ तो ठीक है ना, उसमें नई बात क्या कही है राज ठाकरे जी ने. हम बार बार यही बोलते रहे ना, शिंदे की प्रॉपर्टी नहीं है ये, अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी की प्रॉपर्टी नहीं थी जो बाला साहब प्रॉपर्टी उठाकर शिंदे को दे दी. शरद पवार साहब की प्रॉपर्टी अपने आप रेवड़ी बांटी जैसे वो अजीत पवार को दे दी, उनको क्या अधिकार है. हमको मालूम है ना ये प्रॉपर्टी बाला साहब ठाकरे जी की है, ये प्रॉपर्टी शरद पवार साहब की है, और विरासत में ये उद्धव ठाकरे जी के पास खुद बाला साहब ने दी है. राज ठाकरे ने अगर बात करनी है तो मोदी शाह के इस रवैये के ऊपर बात करनी चाहिए कि आप ये कैसे कर सकते हो.
लेकिन दुर्भाग्यवश आज राज ठाकरे मोदी शाह के साथ हा में हा मिलाकर महाराष्ट्र में राजनीति कर रहे हैं। सर आपके भाई के ऊपर एक मामला दर्ज, होने दो ना, मामला ही दर्ज हुआ है ना, झूठे मुकदमे इस चुनाव में हमारे ऊपर हो गए, हमको जेल में डाला जाएगा फिर एक बार। हम डरते नहीं है, हम 23 तारीख के बाद हिसाब कर देंगे उनका सबका पूरा। अरविंद सावंतांनंतर राऊतांवर गुन्हा दाखल होतोय, वक्तव्य वेगवेगळ्या उमेदवारांबद्दल आहे, मात्र पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या नेत्यांवर होणार, आम्हाला त्याची अपेक्षा आहे की आमच्यावरती अजून खटले दाखल होतील, तडीपाऱ्या केल्या जातील, आम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, आमच्या लोकांना खोटे खटले दाखल केले जातील, या सगळ्या गोष्टींची आम्ही तयारी ठेवलेली आहे। आणि 23 तारखेनंतर या सगळ्यांचा हिशोब करू, हे पोलीस अधिकाऱ्यांनी जे करतायत त्याने लक्षात ठेवावं। विधान आहे असं म्हणतात, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती महाराष्ट्र पाहत आहे आणि जनतेचा विश्वास शिंदे यांच्या सोबत आहे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका जिंकणार आहोत। फडणवीस किती खरं बोलतात मनापासून हे महाराष्ट्राला माहिती आहे, फडणवीस बोलतात एक आणि त्यांच्या मनात दुसरंच असतं, कारण ते फडणवीस आहेत, नाना फडणवीस नावाचं पात्र असंच होतं पेशवे काळामध्ये, त्यांचा इतिहास आपण पहा, फडणवीस जे बोलतात त्याचं नेमकं विरुद्ध त्यांच्या ओठात आणि खाली पोटात आहे, बाहेर शब्द आलेले आहेत ना ते खोटे आहेत। फडणवीसांचा गेल्या 10 वर्षाचा कार्यकाळ आपण पाहिला असेल तो याच पद्धतीचा आहे, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांना सगळ्यात जास्त धोका हा फडणवीसापासूनच आहे। कोण ते स्वतः जायला तयार आहेत, ते जेलमध्ये जायला तयार, पळून का गेले जेलच्या भीतीनं? जेलच्या भीतीनं पळून जाणारा माणूस म्हणतो मी जेलमध्ये जायला तयार आहे, कारण त्यांना आता पूर्ण खात्री आहे सरकार बदलल्यावर त्यांना कोणी वाचवणार नाही, त्यांना जेलमध्ये जावंच लागेल।